हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत. तोंडाला अजिबात चव नसेल ना, तर नक्कीच एकदा करून पहा. खूप सोपी आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 1/2 पळी तेल घालून घेतलेले. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो ह्या रेसिपीमध्ये. कढीपत्ता छान तडतडून देऊया. त्यानंतर लगेचच एक बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. हा मोठा कांदा आहे जो बारीक कट करून घेतलेला आहे मी. एकच कांदा घेतला इथे. हा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्याचा कच्चापणा पूर्णपणे गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर ना यामध्ये मेन जे जिन्नस आहे ते ॲड करायचे. ते म्हणजे शेंगदाणे, लसूण, लाल तिखट आणि मीठ आणि थोडीशी हळद. हे मिक्सरला एकत्रित फिरवून घेतले. हे मिक्सरला फिरवताना आधी लसूण बारीक करून घ्यायचा. त्यानंतर ना मग शेंगदाणे, लाल तिखट, मीठ आणि हळद घालायची आहे. आणि पुन्हा मिक्सर बंद चालू करत फिरवायचं आहे. हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे. तुम्हाला जर शेंगदाणे मोठे आवडत असतील तर तुम्ही जास्त मोठे मोठे ठेवलेत तरी चालेल, किंवा मग बारीक आवडत असतील असे तर अशा पद्धतीने ठेवलेत तरीसुद्धा चालणार आहे. आता हे तेलावरती छान 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचे. शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मग जास्त वेळ परतायची गरज पडत नाही. आपण शेंगदाण्याची चटणी केलेली आहे जी तोंडी लावायला खूप जास्त छान लागते. कांदा घालून अशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी केली तर ती घरात सगळ्यांनाच आवडते. आणि ही चटणी वरण भातासोबत वगैरे खायलासुद्धा खूप छान लागते. मध्ये मध्ये सतत अशी हलवत ही छान फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. फक्त वाटताना लसूण आणि हिरवी मिरची आधी वाटा, त्यानंतर मग शेंगदाणे ॲड करा. तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आवडली की नाही.